अशा पद्धतीने करतात. आपण कन्फ्यूज होतो की वाईल्ड डॉग्स म्हणजे भाऊभाऊ करतात, पण हे रिसेल हंटर म्हणतात. वाघाला बघून ती मादी जोर जोर वेडा झाल्या, वेड वेड सारखं ती हे करत होती, समोर बघतो आणि एवढ्या जवळ ती किंकाळत होती. कोणती होती वाघाची? नाही सगळा आवाज जंगलामध्ये घुमत असतो हा आवाज. आणि इफेक्ट कॉलिंग कॉलिंग कर ना मला एक कॉलिंग. आपण त्याचा यामध्ये दोन तुम्हाला आवाजात फरक दिसले, एक फिमेल मेल बी असू शकतो. नॉर्मली आहे ना जनरल मेल हा इम्प्रेस पाडण्यासाठी शक्यतो त्यांच्या व्हेरिएशन चांगल्या ठेवतो. इतर पक्ष्यांमध्ये पण आता चिमणा चिमणी असेल तर पाडी मग मी त्यांचं व्हरायटी जे आहेत म्हणजे काय व्हेरिएशन त्या कन्वर्ट करतो माझ्याच मनात. चिमणी जरी असेल ह्या सगळ्या त्यांच्या भाषा असू शकतात असं ऑब्व्हियसली असू शकतात, कारण मी त्याच्यावर 100% श्युअरिटी नाही. बरोबर आहे, मी शिकतोय लर्न करतो. तर मी अजून हे सगळीकडे फिरत असतो ना, ते नॉलेज आपण प्राप्त होत असतो. तुम्ही आता जंगलात जो फिरता तो ऐकत असतो? ऐकतो, जंगलात मी काढत नाही आवाज. असे छोटे छोटे व्हेरिएशन. तर सांबर जे आहे ते ऍक्शन असतो. इव्हन तो त्याला वाटतं की घाबरेल मला का काय, पण वाट सगळ्यात जास्त त्याची शिकार आहे. बरोबर, या गोष्टी असतात. व तांबट पक्षी सगळं त्याच इमॅजिन करतो मी. आऊल जे असतं ते दोन भरपूर आऊल असतात, एका आऊलला तुम्ही म्हणू शकत नाही. हे सगळे त्यांचे आवाज असतात. असा खंड्या पण ओरडतो छोटा असा करणार, त्याची फक्त खालून फ्रिक्वेन्सी फिरत असते. कारण तुम्हाला आवाजच कळणार नाही मागणी आवाज काढला म्हणून. व्हेरिएशन बरोबर असं जरी कळलं ते कळून जात तिला आई बोलवते निघतो बाहेर. त्याच्याशिवाय पिल्लू बाहेर निघणार किती बी कोणी बोलून. कोंबडी सकाळी कुठे झाली? आपला जंगलातला जो कोंबडा आढळतो हा आढळत नाही. यात फरक आपल्याला कळला की वाईल्ड डॉग्स जे दिसले हे दोघे एका ह्याच्यातल्या स्वराचे असू शकतात, म्हणून त्यावेळेस कधी कधी कन्फ्युज होत असत काढताना नेमका ह्याचा होता का त्याचा होता हे लक्षात ठेवणं बी अशी गर्दी. मला म्हणायचं बरोबर, जेव्हापर्यंत टायगर लेपर्ड करतोय ते घर्षण होत तिथवर जात नाही आपलं. वॉटर हॅन्स दुसरे असतील पर्पल सॅम्पल तसे. अच्छा का वेरे हा कॉल तिथं टायगर असला तरी चाळुंक्या हे पोपट सगळे त्यांच्या एरियामध्ये नवीन कोणी जरी आला तरी ते एकत्र येऊन